चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण चाललो आहे लडाख ट्रीपला. तर आज 17 तारीख आहे आणि सकाळचे 5:30 वाजले ते एअरपोर्टकडे चाललो आहे. काय होतं ते तुम्हाला मी पुढे दाखवेनच. एअरपोर्टला आलेलो आहेत आणि पोहोचलो आहे टायमामध्ये. पाऊस नाही आहे त्यामुळे आरामात आम्हाला हे मिळणार आहे, काही टेन्शन नाही आहे. लेट सी, बघूयात काय होतं आहे. जस्ट आम्ही श्रीनगर एअरपोर्टच्या बाहेर आलेलो होतो आणि थांबलो होतो कुणालसाठी. कुणाल पण आलेला आहे आणि आता आम्ही जातो आहे हाऊस बोट. आमचा स्टे बघूयात आणि काय मज्जा करणार 6-7 दिवस आहे ना. करू करू. येस, चलो. आता आमचा लंच झालेला आहे आणि आम्ही जो लंच केला ना अतिशय सुंदर होता. एक नंबर लंच आम्ही केलेला आहे. हॉटेल मी तुम्हाला रिकमेंड करतो की आलात कधीतरी या हॉटेलमध्ये लंच करा. दाखवतो हॉटेलचं नाव काय. निषाद गार्डन बघायला आलो आहे आम्ही. खूप सुंदर सुंदर फुलं आहेत. धबधबा आहे तिथे. काही पोरं आंघोळ करतात, त्यांचा व्हिडिओ काढून बघूयात. नागडे उघडीच आहेत, छोटी छोटीच पोरं आहेत. आम्ही निषाद गार्डन बघून निघालोय. थकलोय, 1 तास फिरलोय. 12 टेरेस फिरायचे आहेत. हिस्ट्री याची अशी आहे की शहाजहानचा फादर इन लॉ सासरे त्यांनी बांधलेलं आहे 1634 म्हणजे 17व्या शतकातलं. आणि 12 टेरेस आहेत का तर झोडेक साईन 12 असतात म्हणून 12 टेरेस. वा, थकलो आम्ही. 7-8च गेलो आणि वैतागून आलो. मस्त वॉटर फ्लो वगैरे चालू आहे, वॉटरफॉल वगैरे. इथे शेवटचा सगळ्यात वॉटरफॉल इथे आहे, हा बघा. आणि इथून उतरलो की समोर बदल. शालिमार गार्डन झालं आहे. सेम थोडंसं पुढे येऊन आहे, खूप छान आहे. काय सुंदर व्ह्यू आहे. साधारण 2017-16 मध्ये पण मी आलो होतो इथे, तेव्हा एवढं छान नव्हतं जेवढं आता जेवढं छान बनवलं. खूप जास्त डेव्हलप केलं आहे. वाव, अतिशय सुंदर काम चालू आहे. 17-18 सेंचुरी मधलं आहे आणि त्याचं काम आता मॉडर्न याच्याने चालू आहे. डोअर्स आहे तिथे आणि पाणी जायचं जुगाड केलाय. आम्हाला माहित नाही झाडं कुठली आहेत पण याचा सुंदर वास येतोय, खूप छान. शाळेतून जी सहल होती खतरनाक गर्दी होती, त्यामुळे आम्ही म्हटलं की चला जाऊया, विषय संपूया आणि आम्ही निघालेलो. जस्ट आम्ही आलो घाटावर बघण्यासाठी आणि शिकारा पकडून हॉटेलमध्ये जायचं आहे हाऊस बोटीवर.
सुंदर सनसेट होता है, सनसेट दाखवतो तो तुम्हाला मस्त। आणि त्या तिथेच आमची बोट आहे, आमचं सामान आता इथे भरलं जातंय बोटीमध्ये आणि आम्ही आता शिकारा राईडला जाणार। एक तास शिकारा राईड आहे पण आमचा सनसेट मिस झाला आहे ऑलमोस्ट, कारण थोडं ट्रॅफिक लागला आणि नेहमीच्या काहीतरी गोष्टी होतात इकडे त्याच्याप्रमाणे। बघूयात शिकारावर कसं जात आहे ते आपल्याला। ते आलोय एक नंबर मज्जा येणार आहे शिकारामध्ये आणि मी ह्या साईडने आलो डायरेक्ट आणि सगळ्यांना बसायला तिकडे बसवायला लावलंय। हां पूजाचे पप्पा बसलेत, आता माझे पप्पा आले। बूट इथे काढू आणि मग काय करू पुढे जाऊ। मजा घेणार आहेत। बूट काढले ड्रेक ड्रेक कुणाल घुस इकडूनच, त्याला विचारून बसा इथून घुसू का म्हणून। तू तू घुसू शकतोस। आपण आता माझ्यासोबत बसणार इथे, हे मस्त बसलेत चौघ जण। मारुडी हळू मारा पण। आणि आमचा शिकारी शिकारा रायडर आहे तो मराठी बोलतोय मस्त। आप कहा बैठोगे? मैं तेरी जगह बैठू। अच्छा मैं गलत जगह बैठा हूँ, मतलब दोन तिथे पुढे आणि तुम्ही दोन सहा, पण याचा जास्त मजा आहे। कसं वाटतंय तुम्हाला शिकारामध्ये बसून? एकदम मजा वाटते, खूप आनंद वाटला, छान। आम्हाला परत परत घेऊन ये इकडे। पैसा वसूल? यस पैसा वसूल, एकदम 100% पैसा वसूल, कारण फ्री होतं। फ्री होती ना राईड? राईड फ्री होती। आम्ही कुठे बोलतो तुम्ही? साधी माणसं नावाची तर बोट पण आहे तिकडे। कुठे? तिकडे आहे ना दुपारी। काय तिच्या नाव आहे रे? नाइटिंगले। नाइटिंगले नाइटिंग आहे। आमची शिकारा राईड संपत चालली आहे पण स्काय एवढं सुंदर झालंय, पिंक झालंय, ब्युटिफुल। मी दाखवतो तुम्हाला बघा। हा सिम कार्ड चालू केलं ना हाय करा सगळ्यांनी। चला बाय। यस चलो लेट्स गो। मस्त हाऊस बोट आहे, त्या काकांनी आम्हाला सोडलं, ते चाललेत परत आणि सुंदर व्ह्यू दिसतोय। आता रूम्स बघूयात, रूम्स कशा आहेत। हा हॉल आहे, प्रॉपर हॉल आहे, तिथे बसून टाइमपास करू शकतात। यस आणि इकडे डायनिंग आहे, बापरे खतरनाक मोठी आहे। ते डायनिंग आहे, डायनिंगला बसणार आहोत आम्ही। किचन इथून अप्पर डेक आहे, किचन आहे आणि आत्ता आपल्याला बघायला मिळणार आहेत आपल्या रूम्स। हा दुसरा रूम वॉशरूम। जेवायला आलोय, जेवण आलेलं आहे आमचं, बघूयात काय काय। वा छान भाजी दिसतीये, पोळ्या आहेत, डाळ आहे, याच्यामध्ये पनीरची भाजी आहे आणि याच्यात काही दिसत नाही, सलाड तर आहेच, राईस आहे। वा 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 वा। आता आमचं जेवण झालंय आणि मी बाहेर डेकवर बसलो होतो इथे मस्त,
ते बसायला मस्त फील येतो. 11 डिग्री टेम्परेचर आहे आणि आजचा दिवस संपतोय ऑलमोस्ट. मस्त वाटतंय, थंडी काही वाटत नाही आहे पण फील येतं मस्त छान. आता भेटूयात उद्या सकाळी. टिल देन गुड नाईट, बाय बाय. काय फेका फेकी करायची कर. लॉनवर झोपलेलो आहे, आनंद मिळतोय. ह्या फेन्स तुम्हाला मे बी ओळखीचे वाटू शकतात. बजरंगी भाईजान पिक्चरच्या एंडला इथे शूटिंग झाली आहे.